कान दर्शनासाठी जायचे होते वेगळ्या भागात, परंतु रस्त्यातच असे ठिकाण भेटले की कदाचित हे श्रीकृष्ण मंदिर आगरवाडगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद हे ठिकाण आपण पाहिलेले नसेल। लॉकडाऊनच्या काळात मदतीची आवश्यकता आणि सर्वज्ञ कृपेने थोडासा किराणा म्हणजेच शिदा या आश्रमाला दिला। येथील तपस्विनी भगिनीचा सेवाभाव, प्रसन्नता आणि त्याचबरोबर येथील बाबाकडून पंथीय केलेलं निरूपण आपण श्रवण करणार आहोत। तर चला मग अशा दुर्मिळ श्रीकृष्ण मंदिर स्थानाला भेट देऊया। मी प्रभाकर पवार यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बंधू भगिनींनो, आज स्थान दर्शन या भागामध्ये आज श्रीकृष्ण मंदिर आगरवाडगाव या ठिकाणी भेट दिलेली आहे। हे जे स्थान आहे मांडलिक स्थान आहे, जवळपास 1-1.5 वर्षापासून हे इथं नवीन बांधकाम केलेलं आहे आणि इथल्या तपस्विनी जी आहे सिंधुबाई दादासाहेब मशरूप इथे सेवेकरी आहे। अतिशय सुंदर मंदिर इथं बांधलेलं आहे आणि तेवढंच नव्हे, या ठिकाणी परमपूज्य परमश्रद्धेय रंगनाथ मुनी महानुभव बाबा या ठिकाणी आहेत। सध्या आगरवाडगाव या ठिकाणी आहेत। बाबांना विनंती करतो की आम्हा भक्तांना थोडंसं निरूपण करावं। परमेश्वर हा एकच आहे, निराकार असे स्वभाव निराकार करू म्हणजे निराकार असे म्हणजे तो एकटाच आहे। निराकार म्हणजे त्याला काहीच, त्यांना फक्त आम्हाला इथे जे सांगितलेले आम्हाला फक्त आम्हाला जे व्यसन जे आहे फक्त आम्हाला जीव उद्धरण्याचं व्यसन, याच्या अतिरिक्त आमच्याकडे दुसरं काही पंचकृष्ण आहे। पंचकृष्ण म्हणजे याच बाबांनी खूप सुंदर निरूपण केलेलं आहे, ईश्वर एकच आहे याच्याविषयी आपल्याला खूप सुंदर निरूपण केलंय। तर खूप खूप आभार दादा, दंडवत। सिंधुताई दादासाहेब मशरूप इथे या ठिकाणी आहे आणि खूप मोठं त्याग करून इथे मंदिराची जे उभारणी केली आहे। तर या मंदिराची माहिती अशी आहे की काही काळापूर्वी तर मंदिर होतं छोटंसं आणि तिथे दोघंजण राहत होते। तर ते सरल्यानंतर ते पूर्ण देवपूजा वगैरे त्यांचे पाहुणे घेऊन गेले, घेऊन गेल्यानंतर हे पूर्ण प्लॉट वगैरे जागा पूर्ण विकल्या गेली। विकल्या गेल्यानंतर काही काळानंतर पुन्हा आमच्याकडे आली ती, ही जागा आम्ही विकत घेतली आणि विकत घेतल्यानंतर इथे हे मंदिर चालू केलं। तर 4 वर्षात आम्ही मंदिराचं काम पूर्ण केलं, तरी 60x60 जागा आम्ही पूर्ण विकत घेऊन पूर्ण हे जागेचं बांधकाम केलं आम्ही। त्याच्यामध्ये फक्त काय आहे की थोडीशी मदत लोकांची आहे मला,
प्लॅटाविषयी, बाकी पूर्ण जो काही खर्च आहे आजपर्यंत 18-20 लाख रुपये, तर तुम्ही माझ्या पद्धतीनं केला आणि ती मला परमेश्वराने बुद्धी दिली आणि ते काम मी पूर्ण केलं। हे मांडलिक स्थान आहे, आश्रम आहे आणि इथं असेच काही ना काही घडत जावा अशी माझी पण अपेक्षा आहे। साधू संतांची सेवा खूप खूप सुंदर सांगितलंय। जवळ 60x60 जागा आहे, एकटीने उभं केलंय आणि केवळ सेवा असावं हे भाव असावं या उद्देशाने हे मंदिराची स्थापना केलेली आहे। खूप खूप आनंद असं वाटलं तुम्हाला? खूप प्रसन्नता वाटली। ओके, तर बंधू भगिनींनो आपण या आगर वाडगावच्या आश्रमाला देखील निश्चित भेट द्या। आणि हे कसं आहे की खडकुलीच्या जवळ आहे आश्रम। हा, खडकुलीच्या जवळ आहे, खडकुलीच्याच विशेष आहे। हा, खडकुलीच्या जिथं विशेष आहे, खूप सुंदर अशा ठिकाणी हे स्थान आहे। तर बंधू भगिनींनो माझं कार्य हेच आहे, जे दुर्लक्षित आहे ज्या ठिकाणी बरेच लोक जात नाहीये अशा स्थानाला भेट देत आहे। तेवढंच नाहीये, वेगवेगळे आश्रम आहेत, खरं तर काही गोष्टी आपल्याला सांगायला नाही पाहिजे। इथे थोडस जे काही किराणा आहे माझ्या परीने या ठिकाणी थोडस मी अर्पण केलंय, खरं तर आपल्याला दाखवायला नाही पाहिजे, पण याची आपल्या समाजामध्ये थोडीशी जागृती व्हावी। ज्या स्थानाला जे काही आहे ते भरपूर आहे आणि काही स्थानाला काहीच नाहीये। आता पुढच्या स्थानाकडे आपलं जायचंय, आपली अखंडपणे ही प्रगती चालू राहणार आहे। दंडवत प्रणाम सर्व।